नमो महारोजगार मेळावा हा उद्योगांना या ठिकाणी बोलवून तरुणाच्या हाताला काम देण्याचा एक उपक्रम आहे. पण गेले 2-3 दिवस हा मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळाला आहे आणि माध्यमांचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या 2-3 दिवसात या ठिकाणी मिळवून दिली आणि हा मंच या गोष्टीचा साक्षीदार आहे की एखादं चांगलं काम जर करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ही राजकीय संस्कृती आहे की आम्ही सगळे मिळून चांगली कामं करू शकतो. आणि म्हणूनच आज हा महारोजगार मेळावा या ठिकाणी होतोय आणि निश्चितपणे 55,000 पदं अधिसूचित या ठिकाणी करण्यात आली आहेत. याचा अर्थ काय आहे तर एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनाची आवश्यकता आहे. आपण जर विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट्सला किंवा तरुणाईला विचारलं तुमची अडचण काय आहे तर ते सातत्याने सांगतात आमची अडचण आहे की आम्हाला रोजगार हवा आहे. एकीकडे रोजगार आहे, दुसरीकडे रोजगार घेणारे आहेत, पण या दोघांना एकत्रित आणणारं कोणीतरी आवश्यक होतं. आणि या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन हा नमो महारोजगार मेळावा आयोजित केला आणि त्यामुळे आज या सगळ्या आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळणार आहे.